वन विभागाच्या नवीन इमारतीच्या पाहणी दौऱ्यानिमित्त पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की शिवसेना कोणाची या प्रश्नाचे उत्तर दसरा मेळाव्यात होणाऱ्या गर्दीने जनतेद्वारेच प्राप्त होईल. तसेच निवडणूक आयोग सगळ्या गोष्टींचा तर्कसंगत विचार करून योग्य तो निर्णय देईल. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर मत व्यक्त करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की शिवसेना हा पक्ष कोणत्या एका व्यक्तीचा किंवा वारसा हक्कानी वडिलोपार्जित संपत्ती नाही. पक्ष हा एक विचार आहे आणि हा विचार कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर मोठा होतो. कार्यकर्ते जेव्हा घरदार विसरून वर्षानुवर्षे कार्य करतात, मेहनत करतात, तेव्हा पक्ष मोठा होतो. शिवसेना कोणाची हा निर्णय दसरा मेळाव्याने होईलच. बहुमताने विचार केला तर शिवसेना शिंदे गटाची आहे. दसऱ्याच्या दिवशी जनता निर्णय करेल आणि त्यानंतर निवडणूक आयोग सगळ्या गोष्टींचा तर्कसंगत विचार करून योग्य तो निर्णय देईल, असे देखील ते यावेळी म्हणाले. नाही, आम्ही तर उद्धवजीचेही काही शत्रू नाही आहोत. उद्धवजी चूक गेत, जनतेचा अवमान केला. जेव्हा 24 ऑक्टोबर 2019 2,30,58,525 मतदारांनी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या 161 आमदारांना निवडून दिलं, काँग्रेस राष्ट्रवादीला झटका दिला, फटका दिला, करंट गावला, त्यानंतर या ठिकाणी जनादेशाचा अवमान उद्धवजींनी केला म्हणून ते आमच्यात माजी मित्र झाले, पण ते शत्रू नाही आहेत. आणि महत्त्वाचा विषय की आता शिवसेना कोणाची, शिवसेना कोणाची ही वारसा हक्कानी ही काही वडगोपार्जित संपत्ती नाही. हा विचार आहे, हा विचार कार्यकर्त्यांच्या कष्टावर मोठा होतो. कार्यकर्ते 25-25 वर्ष तुळशीचं पान नव्हे घरावर तुळशीची कुंडी ठेवतात, कष्ट करतात, परिश्रम करतात, तेव्हा पक्षाचा विचार मोठा होतो. उद्या हे आपल्याला बघायचं आहे की खरी शिवसेना ही ती गर्दी सांगणार आहे लोकशाहीमध्ये की खरी शिवसेना कोणती. मला वाटतं की उद्या वेट अँड वॉच, उद्या जनतेच्या अदागतीमध्ये याचा निर्णय साधारणतः होईल. बहुमताचा विचार केला तर शिवसेना शिंदे गटाची. आता जनतेचा विचार उद्या होईल आणि जनतेचा विचार झाल्यानंतर मग या दृष्टीने निवडणूक आयोग या सर्व गोष्टीला तर्कसंगत तर्कबुद्धीने निर्णय करेल. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.